नमस्कार, अक्षताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण अक्षताच्या किचन मध्ये नाही आहोत, आज आपण आहोत माझ्या आईकडे। आम्ही आलो आहोत आणि त्या किचन मध्ये आपण आहोत। तर इथे आपण खूप छान असा टपरीवरचा चहा कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत। आणि ते मी नाही बनवणार आहे, माझी गोड अशी भाची माझी नीस समृद्धी बनवणार आहे। तर काय मग समृद्धी, तू बनवणार आहे ना चहा? हां हां, तर आम्हाला पण शिकव हा तुझा स्पेशल असा चहा। हो चला तर मग आपण पाहूयात। गॅस आपण आता चालू करणार आहोत आणि गॅसवर आपण पातेले ठेवले आहे। गॅस आपण चालू केला आहे, यावर आपण आता किती घेतेस? दीड ग्लास समृद्धी, दीड ग्लास। अच्छा, आणि किती लोकांचा आपण चहा बनवणार आहोत? पाच लोकांचा। अच्छा, म्हणजे समूने इथे पाच लोकांसाठी दीड ग्लास पाणी इथे घेतलेले आहे तिने पातेल्यामध्ये। ओके, समृद्धीचा स्पेशल मी का सांगते, कारण समृद्धी आहे फक्त आणि फक्त फोर्थ स्टँडर्ड मध्ये आणि ती आता नवीनच चहा बनवायला शिकली आहे, म्हणजे फिफ्थ स्टँडर्ड मध्ये ती जाणार आहे। तर ती या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आजीकडून तिने मस्त असा चहा बनवायला शिकली आहे आणि तिच्या हातचा चहा खरंच सगळ्यांनी तारीफ केली आहे, म्हणून आज मी पण पिणार आहे। तर तुझ्या हातचा चहा आज आम्ही पिणार आहोत बरं का? आणि खरंच आपण नक्की करून पहा, समृद्धी जसा चहा करते तसा तुमचा पण मस्त असा भन्नाट असा टपरेवरचा चहा होणार आहे। दीड ग्लास पाणी घातलेले आहे या पातेल्यामध्ये पाच लोकांच्या चहासाठी आणि या पाण्याला उकळी येऊस्तोपर्यंत आपण थांबणार आहोत, बरोबर ना? जास्त नाही, म्हणजे हे छोटे छोटे बॉल बबल्स, हा बबल्स तेव्हा तोपर्यंत आपल्याला थांबायचे आहे। छोटे छोटे बबल्स येऊस्तो, हे बघा छोटे छोटे बबल्स यायला तयार झाले आहेत। आणि आता आपण यामध्ये, हा हे काय आहे समृद्धी? हे अद्रक, जिंजर। जिंजर तू काय करून घेतले, ग्रेट करून घेतलेस का? येस, हा ग्रेटेड अद्रक आहे तिने घेतलेला आहे। क्वांटिटी तुम्ही बघा दीड ग्लास साठी। तर आता यामध्ये ती हे जिंजर पूर्ण घालणार आहे। येस, ग्रेटेड जिंजर घातले आहे। आता काय बरं पुढे? चहापत्ती, चहा पावडर। ओके, लगेच टाकणार आहोत का आपण? हा अच्छा, टाकणार आहोत चहा पावडर 2.5। अच्छा, 2.5 टेबल स्पून चहा पावडर आपण इथे घालणार आहोत पातेल्यात। पण आपण फक्त पाच जणांना बनवणार म्हणून आपण 1.5। अच्छा, म्हणजे तिचं नेहमीचं प्रमाण जास्त लोकांसाठीच 2.5 आहे, पण आपण इथे पाच लोकांसाठी चहा बनवणार आहोत म्हणून तिने दीड टेबल स्पून चहा पावडर घातलेली आहे। हा उकळी येते चहाला, तर आता समृद्धी आपण याला हलवत, चहा आपण असा हलवून हलवून घ्यायचा आहे आणि चांगली उकळी येऊन द्यायची चहाला। वाव, सुगंध अतिशय सुंदर सुटलेला आहे, मस्त। छान अशी उकळी येऊन द्यायची भरपूर अशी मस्त। आणि आता आपण यामध्ये काय करणार आहोत समृद्धी? साखर। साखर किती घेणार आहोत आपण? दीड, दीड काय, दीड ग्लास, छोटासा ग्लास आहे हे बघा तुम्ही पाहू शकता, मस्त असा छोटा छोटा ग्लास आहे। तर यामध्ये आपण या ग्लासच्या प्रमाणे, म्हणजे छोट्याशा ग्लासच्या प्रमाणे आपण यामध्ये साखर घालणार आहोत। आपण जरी साखर, अजून अर्धा आपल्याला ग्लास घालायचा राहिला होता, तर आपण अर्धा ग्लास घातलेला आहे। तर आता काय करायचं समृद्धी आपल्याला? अजून अर्धा आपल्याला ग्लास घालायचा राहिला होता, तर आपण अर्धा ग्लास घातलेला आहे। तर आता काय करायचं समृद्धी आपल्याला? माझ्या बघितलं ना, उर्ध्वला तर तुम्ही पाहिलंच आहे चॅनेल मध्ये, पण आता मोठ्या मुलीला पण पाहताय,
कर समृद्धी पण शिकलीये, एक एक गोष्टी शिकलीये. काय काय शिकलीये समृद्धी तू ह्या समर मध्ये? भाकरी. अरे वा, ज्वारीची भाकरी. यस. ओके. चपाती आणि आणि चहा. वाव, सुपर. बघितलं किती छान मज्जा मज्जा करतायत मुली. आणि आता आपण ऑलमोस्ट आपला चहा होत आलाय समृद्धी. यस. तर आता आपण चहा उकळवायचा अजून की आता सर्व करायचा आहे? सर्व करायचा. आता आपल्याला सगळ्यांना सर्व करायचा आहे चहा. तर चला पाहूयात आपण चहाची कंडिशन काय आहे ते. आपण याला हलवून घेऊ. हा, तुम्ही बघू शकता, तुम्ही पाहू शकता छान उकळी आली आहे. आणि सुगंध पण मस्त येते. वाव, मस्त. साखर पण त्याच्यात डिझॉल्व झाली आहे. हा, साखर पण डिझॉल्व झाली आहे. छान पाहू शकता तुम्ही, मस्त अशी झालाय चहा. आणि जे जिंजरची स्किन आहे ती पण पूर्ण त्यांनी सोक केली आहे चहाने. चहा पत्तीचा पण फ्लेवर त्यांनी चहाने घेतलाय. ओके. तर अशा पद्धतीने आपला छान असा चहा तयार झालेला आहे. म्हणजे जिंजर पण छान मिक्स झालेला आहे, चहा पावडर छान मिक्स झालेली आहे आणि साखर पण पूर्ण विरघळलेली आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे. आणि तो जो फ्लेवर आहे, त्याचा जो सुगंध आहे, तो पूर्ण घरात पसरलेला आहे. तर अशा पद्धतीने समूचा फेवरेट असा टपरीवरचा भन्नाट चहा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपला भन्नाट असा टपरीवरचा चहा तयार झालेला आहे. सुगंध सुंदर सुटलेला आहे. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दलचा तुमचा अनुभव आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूचा बेल आयकन पण दाबा. म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्हाला दिसेल. येस. आणि अक्षताच किचनमध्ये पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका चटपटीत चमचमीत झणझणीत आणि मस्त अशा रेसिपी सोबत. वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.